नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल कर्जत तालुक्यात गोवंशीय जनावरं चोरीच्या त्यांच्या तस्करीच्या कत्तलीच्या घटना पोलिसांची डोकेदुखी ठरत आहेत पोलिसांच्या कर्तृत्वाला आव्हान देणाऱ्या या घटनांमुळे पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी एका सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले गोवंशीय जनावरांची मांस विक्रीसाठी तस्करी करणाऱ्या नाजिम तन्वीर बुबेरा याच्या नेरळ पोलिसांनी मुसक्या आवळल्यात याच प्रकरणात परशुराम मोगरे याचाही हात असल्याचं चा उघड झालं असून तो फरार झाला आहे कर्जत तालुक्यात रात्रीच्या सुमारास रस्त्यावर मोकाट फिरणाऱ्या गोवंशीय जनावरांना क्रूररित्या महागड्या गाड्यांमध्ये कोंबून नेण्याचा घाणेरडा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता त्यानंतर काहीच दिवसात नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या नेरळ आउटपोस्ट कळम पोलीस ठाणे हद्दीतील येणाऱ्या चिकणपाडा गावच्या रस्त्यावरून मालागाव मार्गे जनावरांना कत्तलीसाठी नेत असल्याची माहिती मिळताच नेरळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांनी या प्रकरणाचा छडा लावण्याचा चंग बांधला होता या अंतर्गत कारवाई करून नेरळ पोलिसांनी पिकअप टेम्पो क्रमांक एम एच सेहेचाळीस ई त्रेपन्न पंचेचाळीस मधून गोवंशीय जातीची चार जनावरं दाटीवाटीनं वाहून नेत असताना वांगणी येथील नाजिम तन्वीर बुबेरा वयवर्ष पंचेचाळीस याच्या मुस्क्या वळल्या पोलिसांनी या कारवाई सोबतच चार गोवंशीय जातीच्या जनावरांची सुटका केली आहे तर या प्रकरणात कुडसावरा वांगणी येथील परशुराम कान्हू मोगरे वर्ष पंचाहत्तर याचं नाव समोर आलं असून त्याला अद्याप अटक झालेली नाही या धडक कारवाईमुळे कर्जतमधील सततच्या गोवंश तस्करीला आता तरी लगाम बसणार का असा प्रश्न नागरिक विचारत आहेत वादळवरा लाईव्ह आनंद सकपाळ कर्जत नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल ऐकन